हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे जे PhD प्रवेश परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार आहे, तर त्यासाठी फायनल लिस्ट म्हणजे फायनल लिस्ट काय, तर तुम्ही डॉक्युमेंट सगळे अपलोड केलेले आहे का, तुमचं करेक्ट आहे का सगळे डॉक्युमेंट, इन्फॉर्मेशन करेक्ट भरलेले आहे का, तर त्याची फायनल लिस्ट आज लागणार होती. तर ते आपण अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया. आणि आपण इनकम्प्लीट फॉर्म बऱ्याच स्टुडंटचे जे आहे, मला कॉल येत आहे, मॅसेज येत आहे की सर माझं मार्क मेमो नाही अपलोड झालं, त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे आहे तर ते त्यांनी अपलोड नाही केलेले आहे, तर त्यांचं पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत, डिस्कस करणार आहोत, त्यावरती काय करता येईल तुम्हाला. तर हे सगळे अपडेट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे जे विद्यार्थी परीक्षा देणार आहे तर त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर चला पण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती, पहिले तर आपण बघून घेऊया तर अपडेट काय होती, म्हणजे तुमचा जे एंट्रन्स टेस्टचा शेड्यूल आहे तर ते काय आहे. तर 10 तारखेला इथे जे आहे, तुम्हाला इथे दिसत असेल, मी तुम्हाला मार्क करून दाखवतो की 10 तारखेला फायनल लिस्ट लागणार होती तुमची. इथे बघू शकतात क्रमांक 6 18 सप्टेंबर, तर आज 18 सप्टेंबर आहे, तर आज ते फायनल लिस्ट जे आहे ते लागणार होती. तर तसं काय झालेलं आहे ते पण आपण बघून घेऊया. आणि जे विद्यार्थ्यांचे अजून डॉक्युमेंट वगैरे अपलोड नाही केले त्यांनी तर त्यांच्यासाठी काय आहे ते पण आपण बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे आणि 15 ऑक्टोबरला याचा रिझल्ट पण लागणार आहे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की 100 मार्कची हे एक्झाम असणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला 50 मार्कसाठी रिसर्च मॅथडॉलॉजी तुम्हाला 50 मार्कासाठी हे विचारलं जाणार आहे. आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती 3 दिवसाचा क्रॅश कोर्स आम्ही घेणार आहोत. उद्यापासूनच हे क्रॅश कोर्स आहे, 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत तुमचे 3-3 लेक्चर होणार आहे, 3 तास तुमचे डेली होणार आहेत. त्याचं शेड्यूल वगैरे आम्ही सगळं सांगू तुम्हाला. त्यामध्ये पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर 10 जे आहे, 10 टेस्ट सिरीज तुम्हाला फुल सिलेबस प्रोव्हाइड केला जाणार आहे. नोट्स असणार आहे, त्याच्यानंतर MCQs क्वेश्चन बँक तुम्हाला दिली जाणार आहे. हे जे कोर्स आहे ये मराठी लँग्वेजमध्ये स्पेशली लाईव्ह जे होणार आहे तुमचा क्रॅश कोर्स, तर यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे आणि हिंदी लँग्वेज पण आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याची जी फीज आहे हे फक्त 799 रुपये ठेवलेली आहे. आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात, कारण की जेवढा महत्त्व तुमच्या सब्जेक्टला आहे तेवढंच महत्त्व रिसर्च मेथडॉलॉजीला पण आहे. कारण की हे जे सब्जेक्ट आहे हे वेगळं असतो तुमच्या सब्जेक्टपेक्षा आणि हे अननोन असतो बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नेट सेटची प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड एक युनिट असतो, तर त्यामध्ये एवढं डीप नसतं. इथे सगळं डीप तुम्हाला रिसर्च रिलेटेड विचारला जातो. तर अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईनवरती हे 3 दिवसाचा क्रॅश कोर्स आम्ही ठेवलेला आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही जर कोर्स जॉईन केलं तर तुम्ही 100% पेपर 1 क्वालिफाईड होऊन जाताल. तुमचा सेकंड पेपरचा स्टडी असेलच, फर्स्ट पेपरचा नसेल तर आम्ही यामध्ये तुमचा कव्हर करून घेऊया. आणि त्याच्यानंतर 21 सप्टेंबर संपल्यानंतर तुमची क्वेश्चनची प्रॅक्टिस पण आम्ही घेणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड पेपरसाठी पण स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. जेवढे सब्जेक्ट दिसत आहे तेवढे सब्जेक्टचे तुम्हाला स्टडी मटेरियल भेटून जाईल. याची जी फीज आहे 999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा, कारण की तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. तर चला पण वळूया आता ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट. आता इथे फायनल लिस्ट तुमची लागणार होती, तर इथे बघू शकतात इम्पॉर्टंट नोट फायनल लिस्ट विल बी पब्लिश ऑन 21 सप्टेंबरला तुमची फायनल लिस्ट लागणार आहे. म्हणजे अजून ते फायनल लिस्ट तुमची लागलेली नाही आहे. आणि ज्यांचे इनकम्प्लीट फॉर्म आहे, आता इथे बघू शकता तुम्ही प्रोविजनल लिस्ट ऑफ एक्झेम्प्टेड कॅटेगरी, म्हणजे ज्यांची एक्झाम नाही होणार आहे, सेट नेटमधून त्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर त्यांच्यासाठी पण इथे सूचना दिलेल्या आहे. तर ते इथे जाऊन बघू शकतात तुमचे काय डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे आहे. आणि इथे त्यांनी खाली इथे मेल दिलेला आहे, बघा
फॉर एनी ग्रीव्हियन्स रिगार्डिंग एक्झेम्प्टेड कॅन्डिडेट. हे फक्त एक्झेम्प्टेड कॅन्डिडेटसाठी आहे, म्हणजे ज्यांनी सेटनेटमधून ॲपियर आहेत त्यांनी भरलेलं आहे, तर त्यांना काही तिथे अपलोड करायची संधी नाही दिलेली आहे. फक्त जे एक्झाममध्ये बसणार आहे तर त्यांच्यासाठीच त्यांनी संधी दिली होती 16 तारखेपर्यंत. बट त्यांचे काही काही विद्यार्थ्यांचे ते पण त्यांनी अपलोड नाही केले, 16 तारखेपर्यंत त्यांनी अपलोड नाही केले तर ते राहून गेलेले. तर ते पण इथे जे आहे त्यांना मॅसेज करा, ईमेल करा, आणि त्यांचा काय रिप्लाय येतं त्याची तुम्ही जे आहे वाट बघा. कारण की आता तुम्हाला दुसरं काय पर्यायच नाही आहे. जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्यांच्याविषयी मी बोलतो आहे की तुम्ही जर अजून पण मार्क मेमो असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट वगैरे व्हॅलिडिटी वगैरे काय असेल तर त्यांना असं तिथे ईमेल करा की आम्ही एक्झाम म्हणजे इंटरव्ह्यूच्या टायमाला, ॲडमिशनच्या टायमाला आम्ही जमा करू, असं तुम्ही लिहू शकतात. आता तुम्ही काय करू शकत नाही कारण की आता हे डेट निघून गेलेली आहे, 16 तारीख त्याची लास्ट डेट होती. आणि जे एक्झाम्प्टेड कॅटेगरीमध्ये आहे तर त्यांचे काही डॉक्युमेंट वगैरे, काही क्वेरी वगैरे असेल, व्हॅलिडिटी वगैरे असेल तर इथे ते ईमेल करू शकतात. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे आहे बामो युनिव्हर्सिटीला मेल वगैरे करायचं आहे, तुमचं काही पण अडचण वगैरे असेल, कारण की बरेच स्टुडंट आहे, मला बरेच कॉल वगैरे येत आहे की सर माझं डॉक्युमेंट जे आहे ते इनकम्प्लीट आहे, मी फिल नाही केले, तर तुम्ही एकच पर्याय आता ईमेल करा, ईमेलद्वारे तुम्ही त्यांना म्हणजे सांगू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, फायनल लिस्ट जे आहे ते आता 21 तारखेला लागणार आहे, आजच लागणार होती ते, बट आता तुम्हाला वेट करावं लागणार आहे. आता काय कोणाचे नाव येतात कोणाचे नाही येतात, तर या संदर्भातच त्यांनी एक्सटेंड केलेली आहे डेट, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे अजून त्यांच्याकडे पोहोचलेले नाही आहे, मे बी डॉक्युमेंट वगैरे किंवा अपलोड नाही केलेले, तर त्यामुळेच त्यांनी हे डेट वाढवून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हे अपडेट होता आजचा, 18 तारखेचा अपडेट होता, बट अजून ते फायनल लिस्ट लागलेली नाही आहे, ही प्रोविजनल लिस्ट आहे फक्त. इथे तुम्ही बघू शकतात तुमचे काही डॉक्युमेंट वगैरे अपलोड नाही केले असेल तर इथे तुम्ही जे आहे ईमेल करून द्या. तर अशा प्रकारे आजची अपडेट होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्हाला काही पण क्युरी असेल तर मला तुम्ही मॅसेज किंवा कमेंट करा, मी कमेंटचा रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून प्रिपरेशन नाही केलेलं असेल तर 3 दिवसाचा क्रॅश कोर्स असणार आहे, त्यामध्ये तुमचे सगळे काही डाऊट वगैरे, सगळे तुमचा सिलेबस जे आहे ते कवर होणार आहे. बरेच विद्यार्थ्यांनी स्टडी केलेला आहे बट त्यांना अजून कन्फ्युजन आहे, माझं नाही झालं स्टडी, तर यामध्ये तुमचा इंटायर सिलेबस म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा कवर केला जाणार आहे. एक्सपर्ट टीचर आहे आमचे, 3 टीचर तुमचे वेगवेगळे टॉपिक वेगवेगळे टीचर घेणार आहे ते. तर अशा प्रकारे हे क्रॅश कोर्स असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, 799 रुपये फीज आहे आणि नंबर आहे दिलेला इथे, तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला काही पण डाऊट असेल, काही पण तुम्हाला कन्फ्युजन असेल, मला कॉन्टॅक्ट करा किंवा मग कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट अपडेटमध्ये. थँक्यू.